वडघर ग्रामपंचायत यांची सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये सरपंच जागृती जगदीश सोनावणे, उपसरपंच कमलेश पांडुरंग पाटील यांचा सत्कार समारंभाचे आयोजन वडघर ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आले होते. या प्रसंगी भाजपाचे रामनाथ पाटील, काँग्रेसचे भिवंडी शहर ओबीसी विभाग अध्यक्ष अनंता पाटील, सरपंच व उपसरपंचांचे नातेवाईक, हितचिंतक, मित्रमंडळी, महिला मंडळ या सर्वांकडून जागृती सोनावणे व कमलेश पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी हजर होते. पुष्पगुच्छ, शाल व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी रामनाथ पाटील यांनी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व जागृती सोनावणे सरपंच, कमलेश पाटील उपसरपंच व जगदीश पाटील यांनी सर्वांना बरोबर घेऊन गावाचा विकास करू असे सांगितले. ग्रामपंचायत वडघरचे नवनिर्वाचित सरपंच सन्माननीय जागृती जगदीश सोनावणे, तसेच उपसरपंच सन्माननीय कमलेश पांडुरंग पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत. सगळ्यांनी आपण या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी आला. सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रम आपण कमिटी आणि वडघर गावचे सर्व ग्रामस्थ यांना मी शुभेच्छा देतो, त्यांचा धन्यवाद मानतो. कारण खऱ्या अर्थाने वडघर गावाचा विकास हा आता डुंग्याचा शेजारी म्हणजे आमचे एक लहान बंधू म्हटले तरी हरकत नाही. तर या गावाचा विकास ही जी कमिटी आहे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या ठरल्याप्रमाणे त्यांनी संबंध बदलायची जी प्रक्रिया होती ती देखील त्यांनी अतिशय मनमिळवणीपणाने केलेले आहे. तर त्याच्यामुळे नाही तर माणसाचे एकदा हातात काहीतरी पद किंवा काहीतरी आलं तो सोडायला तयार होत नाही. प्रथम तर मी त्या सर्व कमिटीला धन्यवाद देतो की त्यांच्या ठरल्याप्रमाणे त्यांनी या प्रकारे आज जागृती सोनावणेची सरपंचपदे निवड केली. आणि मला सांगायला निश्चित आनंद होईल की जी ग्रामपंचायत कमिटी आहे निश्चितच त्यांच्या कारकिर्दीमध्ये आता सरपंच उपसरपंच नवीन चार्ज घेतल्यानंतर या गावाच्या विकासासाठी जे काही योगदान असेल ते योगदान सर्व त्यांच्या दृष्टीने होणार. आणि त्या कमिटीला देखील मी या ठिकाणी सूचना वजा विनंती करेन की आपण पदावर बसणं सोपं असतं, पदावर बसल्यानंतर पद असताना पद आपण कमवली पद आपलं काही ठराविक कालावधीसाठी असते, म्हणून पद असते हे आयुष्यभरासाठी असते त्याची खबरदारी या कमिटीच्या सर्व सरपंचांनी त्यांची कमिटी घेईल. आणि पदावर असताना पद देखील कळवेल की ही पद त्यांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच त्यांना शुभेच्छा देतो, धन्यवाद त्यांचा मानतो. आणि सर्व गावकऱ्यांनी देखील कारण या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंचची कमिटी आहे त्यांना गावाचं संपूर्ण सहकार्य असेल तरच ते काहीतरी विधायक कामं करू शकतील. साधायचं असेल तर कमिटीच्या सोबत राहून योग्य प्रकारे गावामध्ये विधायक कामं व्हावी आणि गावाचा सर्वांगीण विकास व्हावा अशा प्रकारे त्या समितीला सर्व गावकऱ्यांनी देखील सहकार्य करावं असं या ठिकाणी आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा मी सर्व नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच कमिटी यांना शुभेच्छा देतो. सौ जागृती सोनावणे या ज्या उपसर सरपंचमध्ये नियुक्त झालेले आहे त्यांची जी प्रेरणा म्हणजे त्यांचे पती जगदीश सोनावणे यांनी त्यांना प्रेरणा दिलेली आहे. आणि त्याचमुळे आज त्या या सरपंचपदी पुढील कार्यक्रमासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. त्याची वेळ आलेली आहे आणि त्या आपल्या सहकार्यामुळेच ते विकास साध्य होणार आहे असे आपल्या सुनिश्चित करतो. नंबर नहीं उसके पास, बुलाते भी नहीं, नंबर भी नहीं मेरे पास, अभी के पास. हाँ ठीक है आप.
ठीक है आता आशा बोलतो सर्वांचा आभार मानतो आज पुरवठा गडबड